याचाच मला मंत्रिपदापेक्षा मोठा आहे. पण मला त्या कलखंडात सांगितलं होतं की नाथा भाऊ, मी म्हणायचं मी काय केलं, चोरी केली, अरे कसं असं कसं होऊ शकतं की दाऊदच्या बायकोबरोबर माझं बोलणं असं होऊच कसं शकतं, आहे ना माझी बायको अजून घरी. पण ते नाही नाही पक्षाचे बदनामी होते, अन्य होतं वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही असं करा नाथा भाऊ, तुम्ही राजीनामा देऊन टाका. म्हटलं का द्यावा, या राज्यामध्ये या देशामध्ये 40 वर्षाची मेहनत केल्यानंतर यांच्यासमोर मी चोर ठरो, बदमाश ठरो, की ज्या नाथावर उभ्या महाराष्ट्रावर संघर्ष यात्रा काढली गुन्हेगाराच्या विरुद्ध, जो नाथाभाऊ या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध घसा कोरडा करून त्या विधानसभेमध्ये बोललात, तुम्ही यूट्यूबवर जाऊन माझे भाषणं ऐका पूर्वीचे, त्या संसदीय प्रणालीमध्ये संसदेच्या लोकशाही पद्धतीमध्ये हा एकमेव मंत्री असा होता, माणूस होता, आमदार होता, की त्या मुख्यमंत्र्यांना समोर सांगायचं तू नालायक आहे, दाखव आहे तो काय मागे घेतो मी शब्द त्यावेळेस. पण मी नेहमी मुख्यमंत्री तुम्ही नालायक आहे, लायक नाही म्हटलं तुम्ही राज्य करायला, गेंड्याच्या कातडीचे आज जनतेचे काय हाय चालले, काय गुंडगिरी काढली आहे, काय भ्रष्टाचार चालला, काय अपहार चालला आहे, काय भ्रष्टाचार चालला आहे. या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरळ सरळ मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना धारेवर धरणारा तो नाथाभाऊ, ज्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यानं उभा आयुष्य काढला तो नाथाभाऊ, एका क्षरात भ्रष्टाचारी ठरतो, याच्या वेदना तुमच्या माझ्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला अधिक आहे, त्यांना समजतं हे या संदर्भामध्ये की या राज्यामध्ये हे काय चाललेलं आहे. मी कोणावर टीकाटिप्पणी करणार नाही, पण आश्वासनाच्या संदर्भामध्ये या बाजूनं अशा स्वरूपाच्या याला कुणी बळी पडता का म्हणे. युवा शक्तीला मी जागणार आहे, आज कुणाकडे पाहून राजकारण करण्याचे दिवस नाही आहे. या राजकारणामध्ये तुम्ही ज्याच्याकडे बोट दाखवाल तो स्वच्छ आणि शुद्ध चारित्र असेल याची हमी तो स्वतःही घेणार नाही. तुम्ही काय घेणार आहात त्याच्यामध्ये, राजकारण आहे इतका, म्हणजे ज्याला म्हणतो उत्कृष्ट अभियंता आपला अभिनेत्रा कुणीच नाही आहे. आमच्या इतके उत्कृष्ट कलाकार तुम्ही सिनेमातले पाहत असाल, तो शाहरुख खान, सलमान खान, आणखी कुठले खान, पण त्याच्यापेक्षा उत्कृष्ट ॲक्टिंग करणारे आमच्यामध्ये आहे. त्यामुळे वरचा चेहरा आणि आतला चेहरा याच्यामध्ये फार अंतर आहे. म्हणून मगाशी त्यांना सांगितलं की बाबा रे, त्या अलीकडे काही सांगता येत नाही, तू एकच पगडी नको ठेवतो, दोन्ही पगड्या आणत इकडे ज्योतिबा फुलेंचे आज जा आणि तिकडे आपली पगडी घालत, हे काढली की दुसरी लगेच ठेवता, वादच निर्माण होणार आहे. एक ठेवले की वाद सुरू होतो, 15 दिवसापूर्वी पाहिलं. पण राजकारणामध्ये केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. समोर पाय पडणारे, समोर धरणारे, ज्यांच्यासाठी तुम्ही उभा आयुष्य काढलेले असे कार्यकर्ते उद्या तुमच्याबरोबर राहतील याची खात्री देता येत नाही आहे. ज्या लोकांना नाथावरून उभ्या आयुष्यामध्ये लहानाचं मोठं केलं बोट धरून, असे माणसं आज आपल्यापासून सत्ता जाताच दूर होतात हे राजकारणामध्ये विसरता कामा नये. इथे कृतज्ञ माणसांची संख्या जास्त आहे, कृतज्ञ माणसांची कमी आहे. चांगल्या माणसांना निवडून देण्याची भूमिका तुम्ही घेऊ शकता, आणि ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे यांना घरी बसवण्याची ताकद तुमच्या मतामध्ये आहे. एक मतामध्ये ही ताकद आहे, ती तुमच्यामध्ये आहे. आणि प्रामुख्यानं तर युवकांकडेच आम्ही आशेनं बघतो आहे. तुम्हीच हे करू शकता, तुम्ही जे परिवर्तन करू शकता,